प्रश्न विचारणार की तुला सगळं इथे. तू एक एक प्रश्न विचार, मी एक एक उत्तर देतो. मम्मी बरं चालेल. मग मी हे करू शकतो, मी इथून चालू करतो की तुझं पूर्ण नाव काय? अच्छा, बाय द वे हे चहा हे रिकामी काय आहे? नाही आहे ना, त्या चहा आहे ना. बरं पिणार का? अरे गरम पण आहे. हो चालेल ना, काय नाही पिणार आहेत माझ्याकडे कप पण. मजा कुठे आणि तुमचाच ब्रँड आहे ना तो. हो बरं. आणि तुषारने चहा देणं म्हणजे आज हा चहा मला वाटते प्यायलाच नाही पाहिजे. मी ठेवायला पाहिजे असं कुठेतरी शोकेस मध्ये वगैरे. हरकत नाही, तू ठेवू शकतोस. ठेवून द्यायला पाहिजे मी कुठेतरी. हरकत, दूध संपलेलं का तुमच्याकडे? कोरी चहा चांगली असते. अच्छा असं बरं आहे, चांगलं आहे. सो तुषार तुझं सिप घेत घेत बोलूया का आपण? चेअर्स. म्हणजे चहावरच आज भागवावं लागेल आपल्याला. चेअर्स. आईला चहात मीठ पण टाकते रे. तुषार बरं, जसं मी जसं म्हटलं की तुझं पूर्ण नाव सांग. माझा आवाज गेला आहे त्या ऍक्च्युली. तुझं आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना तुझं. माझं पूर्ण नाव हा आत्ताच मला मराठीत म्हणाला की शुद्ध मराठी हा बोलतो. मला शुद्ध नाही आहेत म्हणून ते पूर्ण त्याच्यामध्ये गल्लत होते. बरं, माझं नाव आहे तुषार मधुकर खैर. अच्छा, राहिला डोंबिवली सुरुवातीपासूनच? हो, जन्म विक्रोळीचा आणि वाढलो डोंबिवलीत. ओके, आणि शाळा आणि कॉलेज कसं? सगळं डोंबिवलीमध्ये. अच्छा, कुठल्या डोंबिवलीत असं फेमस म्हणजे डोंबिवलीत असं कुठलं कॉलेज आहे? डोंबिवलीत कॉलेज असं काही नाही, मला शाळा होती आहे माझी पांडुरंग विद्यालय म्हणून. अच्छा, पांडुरंग विद्यालय. नंतर ती झाली पाचवी नंतर आरवी नेरूकर हायस्कूल. बियुनिक हा जो तुमचा चॅनल आहे आणि तुम्ही एकत्र निक आणि तुम्ही लोक सगळेजण एकत्र करता, तर तुम्ही सगळ्यात पहिला शूट केलेला व्हिडिओ तुम्हाला आठवतो का? पहिला शूट केला व्हिडिओचं नाव आठवत नाही आहे. हां, पण त्याच्यामध्ये बसस्टँड होता, निक उभा होता, एक मुलगी होती, एवढं मला आठवतं. अच्छा, हां. सो म्हणजे पूर्ण व्हिडिओ आठवत नाही. हां, म्हणजे हा माझा प्रॉब्लेमच आहे. म्हणजे मी आता याच्या लास्ट पण तू व्हिडिओ विचारलास तर मला मुंबई इंडियन्स बद्दल बरोबर केलेला आहे आठवतं, पण त्याचं नाव लगेच आठवणार नाही. नाव नाही आठवणार. ओके, थोडा गजनीचा इफेक्ट आहे. थोडा गजनी इफेक्ट आहे. बऱ्याच वेळा पिक्चर बघतो का तू? खूप खूप खूप. अच्छा, प्रॉब्लेम तोच आहे. सो फर्स्ट तुमचा व्हायरल झालेला व्हिडिओ कुठला होता आणि ती मोमेंट कशी होती? काय की लोकांना तुम्ही व्हायरल झाला ते जेव्हा तुम्हाला कळलं? ऍक्च्युली म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ करायला घेतले निक बरोबर, त्यानंतरचा पहिला म्हणजे मी असताना व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे तो मी दुबईवरून जस्ट वेकेशनवरून आलेलो. ओके, एक महिन्यासाठी. तेव्हा मी ब्रोकआउट केलेला. ओके, अरे हाय कसा आहे हा तो वाला, तो ब्रोकआउट केलेला. आणि त्यानंतर मग मी गेलो परत दुबईला. तर तेव्हा मी तिकडे दुबईच्या एका क्रिकवर चहा पीत बसलेलो ॲज युजल. तर तिकडे पाकिस्तानी चहावाला होता, तर तो पाकिस्तानी चहावाला मला बोलतो ये आप आहे का? म्हटलं चुप रे. म्हणलं नाही ये असं. मला म्हणजे अपेक्षा एवढा व्हिडिओ की तुझ्याकडे कुठून व्हिडिओ येणार म्हणून. नंतर कळलं की तो म्हणाला की मला पाकिस्तानचे मुझको मेरे भाई ने भेजा. म्हटलं मम्मी लगेच निकुनला कॉल लावला तिथून, अरे भाई अपना व्हिडिओ पाकिस्तान पोहोच गेला. तो बोलला अरे तू किधर आहे? अपना वो वाला व्हिडिओ सब जगह पे फैल गया. म्हटलं अच्छा ठीक आहे ठीक आहे. तेव्हा म्हटलं की ओके नाईस, काहीतरी अप्रिसिएशन मिळतं वगैरे. सो म्हणजे व्हिडिओ म्हणून तुला काय असं दुबई सोडून यावं? म्हणजे तू म्हणालास की दुबईला होतास आणि तिकडे व्हिडिओ बघितला आणि मग नंतर असं वाटलं का तुला व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत म्हणून? दुबई असं काही वाटलं नाही मला की व्हायरल झालं व्हायरल आपण जर सोडून द्यावं. नाही असं नाही, मी करत होतो, कंटिन्यूअस करत होतो. ॲक्च्युली मी बाबांबरोबर मी कंडिशन्स ठेवलेल्या, कारण का दुबईला ॲक्च्युली बाबांचं अगोदरपासून चालू होतं की तू जॉब करायला ये इथे, जॉब करायला येते, तू इथे काय उन्हाडगिरी करतेस? म्हटलं थांबा ना, मला जॉब करू दे, इकडे करतोय काहीतरी, साईड बाय साईड मला काही ना काहीतरी करायला मिळेल. दुबईमध्ये गेलं तर फक्त जॉबच करेल, बाकी तर काय करता येणार नाही. एक दिवस असं झालं की बाबांनी मला ठामपणे सांगितलं की तुला उद्या यायचं आहे म्हणून. आणि ॲक्च्युली मला वाटलं की मस्करी करत असतील, बघितलं तर तिकीट होतं आणि इंटरव्ह्यूचं लेटरसुद्धा होतं आणि व्हिजासुद्धा होता त्याच्यामध्ये. आणि सकाळ दुसऱ्या दिवशी ताबडतोब मला जावं लागलं. फक्त माझ्या घरच्यांना म्हणजे माझी बहीण आई आणि पप्पा यांनाच माहिती होतं
की मी चाललो आहे. आणि जायच्या अगोदर मी सगळ्यांना सांगितलं की भाई मी जा रहा हूँ करके दुबई. तर सगळे शॉक झाले की अरे असं कसं अचानक झालं. म्हटलं चाललो आहे. मग सगळे बोलले लागले मी तरी पप्पाशी बात करू किंवा म्हटलं तू पागल आहे का पिकनिकला चाललो आहे का मी. म्हटलं इथे विचारतात ना की काका याला पाठवा ना पिकनिकला पाठवा ना म्हणून. म्हटलं ते तुला पण मारतील मला पण मारतील. मग मी गेलो तिकडे. आणि त्याच्यानंतर काय झालं तेव्हा मी कंडिशन्स ठेवलेलं असं की मी तरी जॉब सोडणार नाही. तिथून सोडायला लावला तर मी थांबणार नाही. तर असंच एकंदरीत झालं की दुबईमध्ये एक इकॉनॉमिक क्रायसिस आलेलं. तर त्याच्यामध्ये सगळ्या कंपनीज काही कंपनीज बंद पडत होत्या. तर आमची एक ब्रँच बंद पडलेली. तर ते एक दुःख पण होतं आणि आनंद पण तेवढाच झालेला मला की चला. आपण बेसिकली आपण म्हणतो की किसी चीज को सच्चे दिल से चाहने की कोशिश करो तो पूरी काय ना तुझे मदत करतो कुठेतरी हे असं जुळ नाही असं म्हणजे कारण का तशी काय म्हणतात ते तसं कधी काय म्हणतात त्याला जे अरे शब्द दे ना कळलं कळलं मला पोस्ट तेच ते कधी नव्हतं नव्हतं इंटर मानस नव्हता. हा तोच तो मानस सरोवर तो नव्हता माझ्याकडे त्यावेळेचा की ॲक्टिंगमध्येच जायचं आहे सिंगिंगमध्ये जायचं आहे म्युझिकमध्ये जायचं असं काही नव्हतं. एक साईड ट्रॅक काहीतरी एक हवा होता फक्त की चला मूड माझं कसं मी मूडी आहे वाटलं तर आत्ता सिंगिंग करेन उद्या वाटलं तर ॲक्टिंग करेन आणि परवा वाटलं तर डायरेक्ट जॉबला पण दुबईला पण जाईल. हां परत असं काही नाही. तुझ्या ह्या सगळ्या म्हणजे तू ॲक्टिंगमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये यावं म्हणून म्हणजे केवढं मोठं नुकसान त्या कंपनी झालं त्यांना त्यांची एक ब्रँच बंद करावी वाट लागली आणि तू आज ॲक्टिंग या क्षेत्रामध्ये आलास. युट्यूबर कोणाला फॉलो करतोस मला सोडून दुसऱ्याचं नाव घे. तू युट्यूबर युट्यूबर कोणाला फॉलो करतो एक तर स्वतःच्या टीमला बट ऑबियस आणि त्यानंतर बघावं लागेल नाही मी असं लक्ष नाही टाकत मी तरी एक असं आठवत असेल म्हणजे कोणी मोठा सेलिब्रिटी वगैरे शाहरुख खान वगैरे असं कोण तुला काय आठवत खूप मेजर प्रॉब्लेम इंटरव्ह्यू काय चालेल ना तू विचार ना जे येतील उत्तर ते चिकटून टाक. फेवरेट युट्युबर कोण बियुनिक काय मस्त व्हिडिओ बनवतो माहिती का काय संबंध बियुनिक बरोबर तुमचा काही नाही संबंध सगळे व्हिडिओ बघतात सगळे व्हिडिओ यार. नेटफ्लिक्सवरचा फेवरेट शो कुठे नेटफ्लिक्स नाही आहे माझ्याकडे नेटफ्लिक्स नाही बघत मी. अच्छा यार चांगलं आहे. दूरदर्शनवरचं आवडतं कार्य दूरदर्शनवरचं मला ना त्या बातम्या आवडतात मला संध्याकाळी सातच्या आणि झी मराठीवरचं एखादी सिरियल झी मराठी मी नाही बघत. काय बघतो काय काय बघत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी फॅन स्टोरी आहे का तुझ्याकडे. नाही रे असं काही नाही रे असणार ना असं 100% असणार. मी खाली उतरतो केवढे लोक मला भेटायला येतात आमचा चॅनल एवढा छोटा आहे तर तुला तर केवढा मोठा चॅनल आहे. नाही म्हणजे अशी फॅन बद्दल घडलेली अशी मोठी कुठली गोष्ट नाही आहे. एक चहाबद्दल प्रश्न आलेला म्हणजे मी चहा पित होतो मित्रांबरोबर आणि एक मुलगा आला तो जवळजवळ एक दीड तास मला स्टेअर करत होता की मीच आहे की कोण आहे मीच आहे का. म्हणजे जर तुषार असेल तुषार खैर असेल तर तो इथे येऊन चहा पिऊ शकतो का एवढी मोठी हस्ती वगैरे. मग ती हस्ती त्याला वाटते मला नाही वाटत आहे कारण की ही मी याच्या अगोदरपासून करत आलेलो आहे. बरोबर. तर त्याने डायरेक्टली आला आणि मला विचारलं की सराफ तुषार खैर होणार. म्हटलं की हां सराफ चाय पितो. म्हटलं तुला काय वाटतं मी काय पितोय मी आता इथे. नाही मतलब आप हमारे जैसे ही चाय पिते हो क्या वगैरे. म्हटलं अरे हो आता मला पायात कप वगैरे पकडून जमणारच नाही कारण की प्यायला. म्हटलं आता हा मला काचेचा याच्या एवढंसं ग्लासमध्ये चहा देतो मी त्याच्यातच पिणार ना दुसरं काय पिणार नाही. आणि नंतर एक झालेलं की म्हणजे तो ॲक्च्युली एम्बॅरेसमेंट मुमेंट होतो माझ्यासाठी की सकाळ सकाळी शूट झालेलं आमचं आणि वडापाव खात होतो चार मुली आल्या आणि त्यांना सेल्फी हवा होता. ते त्यांच्या आपापसात काहीतरी जोक मारत होते आणि मला काहीतरी हसायला येत होतं आणि मला ऑलरेडी मी वडापाव कोंबून ठेवलेला चुऱ्या सकट. तर ते हसता हसता ते फुरफुर फुरू फवारे उडतात ना ते तसे फवारे उडत होते त्याच्यामध्ये. तो फक्त एक एम्बरेसमेंट मुवमेंट होता बाकी असं काही नाही आहे. कधी कोणत्या फॅनला डेट केलं आहे का. तू चहा पिय ही अजून. नाही चहा नाही घ्यायचा मला अजिबात मी तो ठेवला आहे तसाच. नाही केला डेट अजूनपर्यंत कधीच नाही. कधी असं वाटलं का तुला की फनी व्हिडिओजच का करावे असं तुम्हाला वाटतं किंवा आधी काही वेगळा प्लॅन होता आणि मग नंतर तुम्ही फनी व्हिडिओजकडे वळाला तसं काही. तसं काही नव्हतं
सी प्लॅन अगोदर चॅनल काढण्याचा प्लॅन निकुंतच होता. ओके. त्याच्या अगोदर म्युनिकच्या अगोदर एक चॅनल होतं. ओके. नॉट सो फनी म्हणून. तर ते नावाप्रमाणे गेलं. मग त्याने एक स्टॉप घेतला. पुन्हा एकदा चॅनल ओपन करायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्याने टीम शोधण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही एक एक करून जॉईन झालो. आणि प्रश्न काय होता तुझा? माझा प्रश्न असा होता की तुम्हाला फनी व्हिडिओ का करा असे वाटतात की असं काही तुम्ही? मुळात मला वाटलं नव्हतं की मी व्हिडिओज करेन म्हणून. आता हे त्याला वाटलेलं की तो फनी व्हिडिओज करावे म्हणून. ओके. कारण का लोकांना आवडतं, हसायला आवडतं, एंटरटेनमेंट. हां, जर हसणं जर आपल्याला स्माईल पसरवायची असेल तर काय वाईट आहे? काय वाईट. आमच्या प्रेक्षकांना काही केस वाढवायचे तू टिप्स देऊ शकतोस का? अच्छा, केस वाढवायचे. हां, प्रेक्षकांना वाढवायचे की तुला वाढवायचे? मला नाही, प्रेक्षकांना वाढवायचे. मला चांगले आहेत माझे. असं काही केस वाढवण्याचे काही टिप्स तर नाही येत रे. आता तुला माझी माझी दशा दिसत असेल आणि त्याच्यावरून हा प्रश्न मला किती लागू पडतो हे पण कळत असेल. बरोबर आहे. पण का असं लूप? म्हणजे तुला डॉक्टर बत्रांचे मेसेज येत नाही का? टेक्स्ट मेसेज आधी आलेले. मग त्यांना अनसबस्क्राईब केलं मग मी. अच्छा, मला नकोच आहेत केस. मला केसच नाही पाहिजे. तुझं लूक ठेवायचं असं काही कारण आहे का त्याच्या पाठीमागे? ऍक्च्युली माझे केस खरं सांगायचं गेलं कॉलेजच्या दिवसामध्ये माझे केस एवढे लांब होते, खांद्यापर्यंत होते. ते केस म्हणजे असं ठाण्याला, डोंबिवली टू ठाणे मी ना फास्ट ट्रेनने जायचो. ते उडायचे. हां, ते उडायचे आणि त्यांचा असं झुपका व्हायचा. मग ते सारखे सारखे एकत्र आणण्यासाठी मी जेल लावायचो. आणि त्या जेलमुळे लागली लागली. तुषार, म्युझिकची आवड तुला कधीपासून? म्हणजे तुझं खूप फेमस गाणं आम्ही ऐकत आलो आणि नेहमी आम्ही गुणगुणत असतो. सर, तुला म्युझिकची आवड कधीपासून आहे आणि तू स्वतः काही इन्स्ट्रुमेंट वाजवतोस का? म्युझिकची आवड ॲक्च्युली लहानपणापासूनच आहे. म्हणजे तो एक छोटे छोटे पियानो आणि ते गणपतीला येतात ना टक 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 वाजवणं. एन्जॉय नाही ते पत्राचे असतात बघ, नॉर्मल छोटेवाले. हां, छोटेवाले. ते लहानपणापासून माझ्या घरी येतच होते. तबल्याचा सीन असं झालेला, मी तबल्याचा क्लास लावलेला. तर त्याने पहिला ताल घेतला, त्याच्यानंतर धिन्ना धिंदिना धिन्ना तीन तिना असं घेतलं. तर ते धिन्ना धिंदिना ते आपण भजनमध्ये ऐकतो ना, तर मी वाजवते धिन्ना धिंदिना धिन्ना तीन तिना. तर माझ्या हातात बसलं, मी वाजत 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 गेलो. तो आला, बोलतो हळू वाजवायचं, कळलं ना? म्हटलं ठीक आहे. परत धिन्ना धिंदिना तो उठला, मी परत स्पीडमध्ये वाजवायला घेतलं आणि तेव्हा हाफपॅन्ट घालायचा. मी त्याने येऊन मारलं, दुसऱ्यापासून क्लास बंद बंद नाही. धिन्ना धिंदिना तिन्ना तीन तिना ह्या तालावरचं तुला गाणं आठवतं का? एखादं कुठलं मराठी असं भजन वगैरे असं आठवतं का त्याच तालामध्ये वाजणार? हा सब क्वेश्चन कशाला विचारतो? मी काही विचारू शकतो. नाही पण तू ताल विसरलो ना मी. नाही आता पण तू चुकीचा ताल येतो. अच्छा, ताल चुकी. ताल चुकीचा तो. एक एक छोटासा वेगळा राऊंड आहे. मी तुला काही वाक्य विचारणार आणि ती वाक्य तू पूर्ण करायची. अरे खूप चांगला राऊंड आहे, मजा येणार आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. मला विसरल्यासारखं होतं आता. मला काय नाही, तू आठवायचं आहे, तुला विसरायचं नाही. तू स्वतः बनवून आणि आम्हाला, कारण की तू लिहितोस चांगलं, त्यामुळे तू हे खूप. मी शूज पण घालतोय आता. पटकन उत्तर द्यायचं जे येईल तुझ्याकडे. ओके, पटकन म्हणजे आता तू बोलला टाइम नाही आहे ना. टाइम तेच म्हटलं मी, टाइम नाही घेऊ शकतो ना. पहिले धावत आले घोडे गर्मीने लागले. चांगलं उत्तर आहे, चांगलं होतं. घामाचे सडे. बरं, घामाचे सडे, घामाचे सडे लागलेत आता इथे. एवढी कशी होती बाबूरावची? मला अजिबात असं येत नाही. बघ, मी चांगला प्रश्न विचार तुझ्या मनात. अरे बरोबर आहे, तुला कसं तू वाचतोय? माझ्या मनात चांगलं माहिती. चल, एवढी मोठी कशी बाबूरावची? लंगोटी. लंगोटी खूप वाईट विचार. काळा काळा कावला आम्हाला येऊन सावला. हा, अरे काय वाटे उत्तर त्याने बरोबर. शंभर वाट्या 200 ताटे जेवायला काय वाढू? हे उत्तर मी देणार नाही, कारण की त्याने समजून घेतलं त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं ते. सो आम्ही तुझं जे गाणं मगाशी जे म्हणलं की युट्यूबवर साधा गाणं खूप फेमस झालं. बर, सो ते कसं सुचलं तुला? का खरंच परिस्थिती तुझ्यावर तशी आलेली आणि म्हणून तुला ते गाणं लिहावं असं वाटलं? नाही, असं काही नाही. मी ऍक्च्युली मित्राच्या रूमवर बसलेलो. बसलेला म्हणजे स्टडी रूम होता, आम्ही तिकडे असंच बसतो. असंच बसलेलो. मी बसलेलो आणि गिटार वाजत होतो. तर युट्यूबवरचा सीन असा झालेला की मी सहज लिहायला बसलेलो
कि ये तो बंजर सा था मेरा आशिया महफिल आपके आने से सजी काय मला काय वाटलं माहित नाही की बाबा कोणीतरी एक मुलगी असेल आणि तिला अनुसरून मी काहीतरी लिहितोय वगैरे वगैरे तर ते लिहिल्यानंतर ते फक्त दोनच ओळी झालेल्या त्यावेळी मी एकटाच बसलेलो आणि त्यानंतर सुटलं ते दोनच ओळी लिहिलं संपलं त्याला झालं वर्षानंतर मग जेव्हा म्युनिकमध्ये आम्ही गाणं यूज करत होतो प्यार की राह में येस मेन विल बी मेन साठी हां हे बरं लक्षात आहे तर त्याच्यासाठी आम्ही ते वालं गाणं वापरायचो तर त्याच्यासाठी आम्हाला कॉपीराईट यायला लागलं तर क्लेम तर तसं कॉपीराईट यायला लागलं मग आम्ही विचार केला की का ना म्युनिकला सांगितलं हे गाणं आपण यूज करूया म्हणून ते रफ रेकॉर्ड केलं आणि आम्ही लावलं आणि लोकांना आवडलंसुद्धा लोकांना आवडलं मग ते लोक विचारायला लागले की अरे पुढचं सॉंग कधी येणार पुढचं म्हणजे नेक्स्ट कधी येणार पूर्ण सॉंग पाहिजे पूर्ण सॉंग पाहिजे म्हटलं त्यांना पूर्ण सॉंग कसं काय देणार म्हणून मला आठवायला तरी पाहिजे बरोबर लिहायला तरी पाहिजे अगोदर हां ॲक्च्युली लिहायला पाहिजे मग मी काय केलं की जबरदस्ती बसलो म्हटलं थांब आता मला अगोदर काय काय दिसलेलं युतो मंजरमध्ये मला मुलगी दिसलेली ती कुठे उभी होती मग ती मला स्टोरी बिल्डअप करले मग त्या मुलीला बसवलं तिथे मग तू मुलगी तू हल मग तू साडीच्या मागे जाणार तर गच्चीवर फिर मग त्याप्रमाणे मी विचार केला अच्छा ती गच्चीवर फिरते ना मग ठीक आहे मग आता अशी अशी स्टोरी होणार आहे मग असं असं करता करता मग मला 2 वर्ष झाली ते गाणं पूर्ण लिहायला 2 वर्ष गेस आणि त्याच्यामध्येच कोणीतरी ना 2 आलेले म्हणजे मुखडा आणि अंतर आलेले तेव्हा कोणीतरी ते अपलोड करून टाकलं 2-3 ठिकाणी एक जगजीत सिंगच्या नावाने युट्यूबवर होतं गुलाम अलीच्या नावाने आणि तिकडे सगळेजण मागवत होते त्यांना वाटलं की त्यांनी लिहिलेलं आहे म्हटलं रे बाबांनो तुम्हाला वाटत असेल पण खरंच रे म्हणजे चूक घडली असेल माझ्याकडून पण ते मीच लिहिलं आहे ते गाणं असं वाटलेलं चला ॲक्शन मीच बोलतो स्वतः तुषार ॲक्च्युली यूट्यूबवरती आम्ही आता बघतोय की बरेच चॅनल आहेत म्हणजे आमचं स्वतःचा आता चॅनल आहे आम्हाला आत्ताशी मॉनिटायझेशन चालू झालं सो घर पाणी वगैरे हे सगळं तुमचं यूट्यूबवरती चालतं का बरे पैसे मिळतात खरे त्यांना खरं सांगू का खोटं खरं सांग घर चालू शकतं काय राशन लागतं ना लाईट बिल लागतं फोन बिल लागतं अजून काय पाहिजे घराचं भाडं लागतं घराचं काय गोष्टी असतात बाहेर फिरणं झालं बाकीचे वेगळे खर्च ते तर वेगळे सो बेसिक तू सर तुला ऍक्टिंगचा तुझा काही बॅकग्राऊंड आहे काही नाहीये काहीच नाही शिकलाय ऍक्टिंग काहीच नाही काहीच नाहीये शाळेत असताना पण नाटक अजिबात नाहीये शाळेत असताना मी डान्स केलेला बहिणी बरोबर छैया छैया तो पण 100 रुपयाच्या रिमोटच्या गाडीसाठी मस्त ना 100 रुपयाच्या रिमोटच्या गाडीसाठी आणि ती मला भेटली 10वीमध्ये मी पहिलीच मागितलेली अशी दुःखभरी खूप जास्त आहे यार काय सांगू मला कॅमेरासमोर रडायचं नाही आहे म्हणून मी रडत नाही म्हणून मी तुला त्याचे प्रश्न म्हणून विचारत नाही कारण की नको मला तू असं हसतानाच खूप चांगला दिसतो बर सो तुझा माझा काय थांब ना आठवत तुझ्यावर तू आत्ताच एवढं मस्तीखोर आहेस तर मग शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना तर तू नो अजिबात नव्हतं अजिबात नाही म्हणजे शाळा आणि घर घर आणि शाळा असं काही एकदम खरं सांगतोय की तू शपथ काय म्हणतो हो का असं म्हणजे घरी घरच्यांना घाबरायचं खूप अरे तू विश्वास नाही करणार माझी म्हणजे मला बहीण आहे मोठी 1 वर्षाने मोठी आहे म्हणजे ती खाली क्रिकेट खेळायला जायचं आणि मी गॅलरीतून बघायचो असं का तर मम्मी म्हणायची नाही याला गटरातून बॉल काढायला लावतात म्हणून मला क्रिकेट खेळायला पाठवायचे नाहीत तर असे सिच्युएशन होते 10वीमध्ये एक मुलगी माझ्याशी म्हणजे आमच्याच वर्गातली मुलगी माझ्याशी बोलत होती मम्मीला प्रश्न म्हटलं तू मुलींशी बोलतो हे मी आत्ता जर विचारलं तर मी बोलू शकतो ॲटलीस्ट मुलींशी बोलतोय मुलांशी बोललो तर काय होईल वा असं पण तू अजिबातच मस्ती नाही अजिबात अजिबात असं एकदम हुशार विद्यार्थी वगैरे होता हुशार नव्हतो अच्छा हुशार पण नव्हतं हुशार नव्हतं पण गप्प पूर्ण तू काहीच नव्हतं सगळं अर्ध सगळं अर्ध काय करायचं पूर्ण करून काय वाटतं दुसरं हे जे तुझे शब्द आहेत की आला मोठा शाणा आणि मला ते नुसता चाय किंवा हे नुसता चाय हो ते जे वर्ड खूप फेमस झालेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे लोक हॅशटॅग म्हणून युज करतात म्हणजे स्वतःच काहीतरी पुढे लावून की नुसता चहा तर तुम्ही बनवता वेगवेगळे बनवतात सो हे वर्ड तुला कसे सुचले आणि तुला कधी वाटलं का हे व्हायरल होतील शब्द असे म्हणजे युजली रोजच्या वापरातले शब्द आहेत सगळे ऍक्च्युली हो रोजच्या वापरातले कधी वाटलं नव्हतं रे की हे होतील व्हायरल वगैरे कारण का आला मोठा शाणा म्हणून
टीम मध्येच बोलता बोलता कधी कधी असं वाटत कोणतरी शानपणा करत आला मोठा शान आहे. तर आला मोठा शानंतर आपले रोजची मुंबई लँग्वेज आपण युज करतो त्याच्यामध्ये पुढे ती आपण नाही सांगू शकत. तर मूळ होता शब्द हा एवढाच आला मोठा शान, त्याच्या पुढे जे काय लावा तिथे लावू शकता वगैरे. नंतर ते आम्ही यूज करायला गेलो कारण का बिहाइंड द कॅमेरा आहे ना, बिहाइंड द सीन्स मध्ये किंवा बिहाइंड द कॅमेरा आम्ही जर जेव्हा बोलतो ना तेव्हा जास्त कॉमेडी वाटतं. तेच आम्ही विचार केला की जर पण घेतलं फ्रेम मध्ये तर कसं वाटेल, मग ते चांगलं वाटायला लागलं. चांगलं वाटायला तसं तसं व्हायरल होत गेलं म्हणून त्याचं ते हॅशटॅग बनवलं. इव्हन नुसताच्या नुसता हॅशटॅग नुसता आणि हॅशटॅग आला मोठा शाना हे तसेच फेमस झालेत. आणि कुठून आले हे तर तुला माहितीच आहे, अगोदरपासून आहेत सगळे. असे कितीतरी अजून वर्ड्स आहेत बरेच ते येणार पुढे तुमच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही असं प्लॅन करताय. हां म्हणजे आहेत ऑलरेडी, ते इन्व्हेंट करायची गरज पण नाही, त्यांना फक्त एक्सपोज करायचं, फक्त येतील हळूहळू. आता छोटासा रॅपिड फायरचा राऊंड आहे, पटापट उत्तर. आता मगाशी झालं ना तो, नाही तो वेगळा होता, तो वाक्यात उपयोग पूर्ण करा असं होतं. आता काय शाळेतले हे रॅपिड फायरचा राऊंड, एक प्रश्न विचारणार जे पहिले येईल मनामध्ये ते तू सिलेक्ट करायचं. त्याला वेळ आहे का? अजिबात नाही, लगेच उद्या विचार. मला नाही नाही आजच विचारणार तुला. सगळ्यात पहिला त्याच्यातला प्रश्न आहे, तुझी आवडती शिवी कुठली? नाईस क्वेश्चन. येस, ये क्वेश्चन हर्ट मी. पटकन अरे अरे सांग ना, असं काय करतो? लोकांना आवडतं असं काय नाही, लोक देतात जनरली शिवाय. अशी आवडती शिवी नाही, बेशरम बावळट असं. अच्छा असं म्हणतो की म्हणजे तशी घ्यावी लागेल आपल्याला. नक्कीच तशीच घ्यावी लागेल. नाही मी असं नाही बोलत, मी मूर्ख वगैरे असं बोलत नाही. मी म्हटलं ज्या आईचं येडं असं बोलतो. नेहमीचा शब्द आहे. आवडतं फूड कुठलं? आवडतं फूड जे भेटेल ते खातो. वडापाव जास्त आवडतो. वडापाव, वडापाव सांगून ठेवा का आपण जे संपलं ते. कारण का मी एका वेळेला तीन तीन वडापाव खातो आणि झोपून जातो सर. दुबईतलं एखादं तुझं नेहमीचं फिरणार आवडतं ठिकाण कुठलं? क्रिक, दुबई क्रिक. अच्छा. आणि डोंबिवलीमध्ये? डोंबिवलीमध्ये 90 feet. आहे डोंबिवलीमध्ये आहे का 90 feet? हा डोंबिवलीच आहे, त्यामुळे मला माहिती आहे प्रत्येक वेळेला. सर चहा की बिअर? पाणी. का चहा पण पित नाही, पाणी पण, बिअर पण नाही पित? आवडतच नाही. तू चहा आणि बिअर म्हणालास ना म्हणून मी पाणी घेतलं. अच्छा पाण्याचा ऑप्शन दिला तू. दोन्ही डोंबिवलीमधला फेमस वडापाव? असं काही नाही, मला कुठलाही वडापाव चालतो, कुणाला कुठलीही चहा चालते. नक्की ना. सो तुझ्या आम्हाला जेवढे तुला प्रश्न विचारत होते पर्सनल किंवा अशी तुझ्याकडनं जे काही इन्फो घ्यायची होती ती काढून आम्ही तुझ्याकडनं घेतले. आमच्याकडे तुझ्यासाठी गिफ्ट आहे, पण ते गिफ्ट आम्ही तुला तेव्हाच देऊ जेव्हा तू आमच्यासाठी एक गाणं म्हणशील. तुझं जे युतो बंजर्स आणि आमच्या कंडिशन्स आहेत का? कंडिशन्स, कंडिशन्स. आणि गिफ्ट इतकं चांगलं आहे ना की खरंच तुला ते गिफ्ट खूप आवडेल. सो ते गिफ्ट हवं असेल तर तुला आमच्यासाठी गाणं म्हणावं लागेल. सो मी तुला एक रिक्वेस्ट करतो की युतो बंजरचा गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी एकदा तू गाऊन दाखव. लाईव्ह गाशील तर त्यांना पण अजून बघायला मजा येईल. तुला जॅम्बे हवाय का वाजवायला युतो बंजरसाठी? हा असं नाही दाखवायला, फक्त असं वाजू शकतो ना तू असं उघडच. म्हणजे मला प्रॉपर्टी डिस्क्लोज करायची आमच्याकडची, बाकी हरकत नाहीये. तू वाजवणार का? नाही मी नाही वाजवत. मी वाजवलं तर गाण्याचा फार सूर बदलून जाईल. अच्छा मग त्याला हातासारखं यूज करू का? त्याला बरं आणि बघ आता कसं छान वाजतो तो. वा वा असं असं जरी ते वापरलं तरी चालेल. चला मस्त वाजत. हा प्रॉपर्टीचा यूज मगासपासून कळाला असता तर आपण हा इथे तरी ठेवून घेतला असता ना, तिकडे तरी ठेवून घेतला असता. छान वाटतो तो, चांगला वाजतो पण. चांगला वाजतो. बरं काय म्हणालास तू गाणं गायला? गाणं बरं तर मी मधूनच सुरुवात करतो. जशी गुफ्तगु हो रही अब हवाओं में भी मुस्कुरा जाते हैं फूल कलियां सभी खुशबू मिट्टी की हो जैसे बरसात में क्या समा आपका हुस्न दिखलाए जी. यूं तो बंजर सा था मेरा आशिया महफिल आपके आने से सजी वक्त बेवक्त ये मेरे हालात है आपका हुस्न जश्न है सैलाब जी. डन. क्या बात है, फाइनली आज
एक माझ्या स्वप्नाचं पूर्ण झालं की तुषार समोर बसून तुझ्याकडनं हे गाणं लाईव्ह ऐकवायचं. तू असं कधी पण बोलू असं आलो असतो ना स्टेशन. नाही ते ओळखत नव्हतं ना आपण. नाही तर काय मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं असं खूप युनिक एक गिफ्ट घेऊन येणं भावेश आणलंय का. हा जो पहिला प्रश्न तुला जो मी विचारलेला की तुझे केस का वाढत नाही आम्ही महाभृंगराज तेल आम्ही स्वतः दुकानात विकत आणले त्याच्याकडनं काही पैसे सो हे तू लावत जा आम्ही ऍड बघतो कारण की रोज तुझे केस वाढ म्हणजे लोकांचे तरी केस वाढतात ऍड मध्ये. सो वाढवायचे नाही ना हे तेल आम्ही तुला गिफ्ट देतो. थँक्यू केसांना रोज लावत जा आणि केस वाढले तर आम्हाला एक परत इंटरव्ह्यू दे म्हणजे आपण यांच्याकडनं स्पॉन्सरशिप आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी आपण घेऊ शकतो. थँक्यू तुषार. थँक्यू थँक्यू. इकडे ऐकायला आलाय का बरं. बरं मित्रांनो मी तुषार खेर आज आलो आहे कॅज्युअल छापाच्या सेटवरती नाही गच्चीवर नाही सेट म्हणजे तेच गच्चीवर सेट उभारला आहे तेथे आलो आहे. तर माझ्या मित्राने नवीन चॅनल चालू केलं आहे कॅज्युअल छापा म्हणून. इथे वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले काम करणारे व्यक्ती येतात त्यांच्याशी चर्चा त्यांच्याशी गप्पा आणि त्यांचे इंटरव्ह्यू होतात. आणि तुझी टॅगलाईन असे ना की जबरदस्त लोकांशी बिंदास्त चर्चा. येस. सो मित्रांनो प्लीज लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि ते प्रेस काय म्हणतात ते प्रेस द बेल आयकॉन. येस आयकॉन दाबायला विसरू नका. ठीक आहे म्हणजे विनंती करतोय धमकी नाही देते. हां बाय.